डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात. काँग्रेस आणि भाजपामध्ये मोठी चुरस. सकाळपासूनच मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद. नवापुरात एक गट सोडून दुसऱ्या गटात नाव गेल्याने गोंधळ. नवागाव, नवापूर, खांडबारा, विसरवाडी, नंदुरबार मतदान केंद्र, मतदारांच्या मोठ्या रांगा. नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7:30 सुरुवात झाली आहे. नवापूर शहरातील वनिता विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी मतदार यादीतील क्रमांक व एक गट सोडून दुसऱ्या गटात नाव गेल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवार व अधिकाऱ्यांमध्ये बातचीत झाल्यानंतर संभ्रमता काही अंशी दूर करण्यात आली आहे. नवागाव मतदार केंद्रावर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक व आमदार शिरीष कुमार नाईक यांनी मतदान केले. विसरवाडी मतदान केंद्रावर सकाळपासूनच वयोवृद्ध मतदारांनी मतदान केंद्र कक्षासमोर रांगा लावल्या आहेत. सर्वत्र थंडीचे वातावरण असताना देखील मतदारांनी सकाळपासूनच उत्साह दाखवल्याने मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवागाव, खांडबारा, नंदुरबार मतदान केंद्रावर देखील वयोवृद्ध मतदार मतदान करताना दिसून आलेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारखाना स्थापनेपासून 5 वेळा बिनविरोध झाली होती, मात्र आता 6वी पंचवार्षिकची निवडणुकीत मतदान होत आहे. 17 पैकी शेतकरी विकास पॅनलचे 2 उमेदवार बिनविरोध झाले आहेत, तर 15 जागेसाठी आज मतदान होत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व भरत माणिकराव गावित निवडणुकीत 2 गावित परिवार एकत्रित आले आहेत. त्यांची परिवर्तन पॅनलने निवडणुकीत कंबर कसली होती, तर माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र आमदार शिरीष कुमार नाईक यांनी सर्व ताकद लावून सत्ता कायम राहण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत गावित आणि नाईक परिवार आमने सामने उभे असून सत्ता कोण काबीज करतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.